नमस्कार मित्रांनो खबरे जरा या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे कांद्याचे दर गगनाला भिडले भाव आटोक्यात के आणण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल तर काय बातमी आहे हे आपण सविस्तर जाणूनच घेऊ त्यापूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील तर सुरू करूया आजची बातमी बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे गेल्या दोन दिवसात कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे कांद्याने क्विंटल अडीच हजार रुपयाचा टप्पा पार केला आहे कांद्याच्या भावात वाढ होताना नेहमीप्रमाणे सर्व थरातून देखील सुरू झाली आहे या भाववाढीचा फटका शहरातील ग्राहकांना बसू नये यासाठी केंद्र सरकार पुढे सरसावलं असून भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाफिड मार्फत नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजार समित्यातून खरेदी केलेला कांदा दिल्लीसह इतर मोठ्या शहरात पाठवला जाणार आहे कांद्याच्या भावात वाढ झाल्यानंतर जास्त फटका मोठ्या शहरातील ग्राहकाला बसू नये याची खबरदारी घेत केंद्र शासनाच्या वाणिज्य विभाग विभागांतर्गत असलेल्या ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पिंपळगाव कळवणसोबत पुणे अहमदनगर आदी भागातून एप्रिल महिन्यात तब्बल पन्नास हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करून साठवण्यात आला होता त्यावेळी कांद्याला फारच कमी भाव मिळत होता मात्र दुष्काळी परिस्थिती त्यानंतर पावसाचा लहरीपणा आणि यात कांदा पिकवणाऱ्या राज्यात झालेल्या अतिवृष्टी आदीमुळे कांद्याची आवक कमी झाली आहे एकीकडे एक आवक कमी तर दुसरीकडे मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाफेडमार्फत खरेदी करून साठवलेला कांदा दिल्लीसह सा इतर मोठ्या शहरात पाठवला जात आहे बळीराजासमोर मोठं संकट ग्राहकांना दडवाढीचा फटका मात्र व्यापाऱ्यांची चांदी शेतकऱ्यांच्या समोरील संकट काही समता संपत नाही आहे यंदा उशिरा दाखल झालेला पाऊस त्यात हवामानात सतत होणारे बदल त्यामुळे शेतकरी आता हदबल झाले आहे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला होता तो खराब होऊन सडू लागल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापाड आहे पावसाची रिपरिप आणि बदलत्या हवामानामुळे फटका चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला बसत असल्याचं बोललं जात आहे चार महिन्यापूर्वी कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली होती त्यामुळे पुढे भाव वाढतील या शेवटवर सह नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवलेला होता दोन आठवड्यापासून कांद्याची आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्या आता आता साठवून ठेवलेला कांदा खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीत वाढ झाली आहे या सगळ्याचा परिणाम म्हणजे कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी तेवीसशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे भावात वाढ झाल्याचं पाहून शेतकऱ्यांनी चाळीतील साठवून ठेवलेला कांदा काढण्यास सुरू केले आहे मात्र याबद्दल त्या हवामानामुळे चाळीतील निम्मा कांदा खराब झाल्याचं पाहून शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण आपलं एक लाईक आमच्या मेहनतीचं फळ असतं व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र